नंतर अजूनही आजच्या दिवसातील शेवटचा म्हणजे सहावा सामना अजून बाकी आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल की तुम्ही थोडस या ठिकाणी वेळेकडे लक्ष द्या या उर्वरित दोन्ही सामन्या दरम्यान। एक बार फिर से कॉमेंट्री बुक्स बॉक्स में जुड़ जाते आइए आने वाले मुकाबले के साथ, जो कि माइक्रोफोन पर कृष्णा देव जी के साथ। संतोष सरमलकर जो कि मैन ऑफ द मैच का दावेदार बनता हुआ, सर जी आपका हार्दिक स्वागत। उनकी बहन भी उनके साथ जो कि यहां पर पहुंच चुके हैं। मैडम जी आपको भी नमस्कार। दूसरा मैन ऑफ द मैच सोहम, उनका बेटा भी यहां पर पहुंच चुका है। सोहम जो कि वडेश्वर चषक 2022 पहनकर भाई कुछ ही उस ट्रॉफी में थोड़ा सा नाराज हुआ था लड़का, क्योंकि एक भी मैच नहीं जीते। अब की बार शायद उन्होंने वही जर्सी पहनी, लेकिन भाई वो हर्ष उल्लास कुछ और बनता हुआ। मैन ऑफ द मैच का दावेदार संतोष सरमलकर, ओके अंपायर अमरेडी आपके साथ है। बैटिंग करने वाली टीम है जो कि वीर मराठा टीम, जो कि बल्लेबाजी करेगी। और गेंदबाजी में जो कि ओम साई राम टीम मैदान पर। सभी का हार्दिक स्वागत, सभी का धन्यवाद। अशोक नाइक सर खास आभार आपका, अपने कीमती वक्त हमारे लिए खास आपने बचा के रखा। गोवा सिंधु को कर्नाटक को हर जगह पर अशोक नाइक आपने एक सवाल जरूर पूछा, योगेश और मैं कर्नाटक में गए, उसका कारण भी सर आप ही होते हैं कि आपके सिवा हम वहां पर पहुंच नहीं सकते, आपने हमें खासकर मदद की इसलिए पहुंचे सर। कृष्णा मला पण या क्षेत्रात खूप जणांनी पुढे आणलंय आणि त्यामुळे माझा पण भरपूर प्रयत्न असतो की माझ्याबरोबर माझ्या पण सहकार्यांना पुढे न्यायचं आहे। आणि खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारखे एकापेक्षा एक चांगले समालोचक मिळालेत या गेल्या, मी म्हणेन की योगेश संदीप एक किमान 30 वर्षाच्या कालावधीत जवळपास 110 समालोचक माझ्याबरोबर आजपर्यंत झालेत आणि त्या 110 जणांचं मी खरोखर खूप खूप ऋणी आहे आणि आभारी आहे, कारण त्यांच्यामुळेच माझा पण हा प्रवास आणि खास करून समीर पांढरे याचं नाव आवर्जून बऱ्याच वेळा घ्यावं लागतं मला। वीर मराठा कप्तान अपना अतिरिक्त खिलाड़ी भेजिए। अशोक नाईक धन्यवाद आपका, क्योंकि आपने हमें भी खासकर मदद किया, योगेश परब को भी किया, हम सभी के आपके हम फैन जरूर है, लेकिन साथ साथ साल भर में आप एक दो बार हमें मिलते जरूर, इसके लिए खास धन्यवाद। लेकिन चलिए शुरुआत करेंगे, स्ट्राइक पर कौन रहेगा, नॉन स्ट्राइक पर कौन, एक जोड़ी मैदान पर। जयेश सरमलकर कप्तान स्ट्राइक पर, जयेश सरमलकर जो कि कप्तान मैदान पर। ओह स्विच हिट, एक खूबसूरत टाइमिंग, पॉइंट सीमा रेखा से बाहर, लग तो रहा है ये बाउंड्री के बाहर है गेंद। अब जब तक हम पार नहीं कहेंगे कुछ नहीं कहेंगे। से रिवर्स, ये नाटकीय परिवर्तन, गेंद शायद रुक गई अन्यथा ये भी 4 रन थे शायद। ये देखिए डेंजर एंड से दौड़ रहा है, मौका रन आउट करने का, शायद पता नहीं चला कि नॉस्टेक एंड से बिल्कुल संतोष तो माफी के कप्तान बहुत तेज है। जयेश के साथ महेश ये जोड़ी मैदान में, एक ही रन बनेगा, टोटल स्कोर 5 रन पर पहुंचा। देखिए जिस अंदाज में बल्लेबाजी देखने को आपको मेरी शुरुआत बहुत खूबसूरत, दायर बाई की जो तो नहीं कहूंगा, लेकिन शायद देखिए दो गेंदे दोनों बार रिवर्स का प्रयास मैदान पर, राइट हैंड ओवर द विकेट से लो फुल टॉस ऑन साइड पर मोड़ा गया, कलयों का शानदार इस्तेमाल किया, मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन बनेगा वहां पर। एक रन के साथ रनों की संख्या, टीम का स्कोर, टोटल स्कोर मैदान में बनता हुआ जबकि 6 पर। पावर प्ले का पहला और खुद कप्तान, पहले मैच में जयेश उतना कोई कारीगर सिद्ध नहीं होता, थोड़ी जल्दबाजी की जयेश ने, लगभग 93 का वो पीछा भी करना था मैदान में। शॉट गेंद जाए था, देखिए स्लिप के खिलाड़ी ने गेंद को उठाया, लेकिन एक ही रन मिलेगा। पहले तो मारने का प्रयास करते लॉन्ग लेग सीमा रेखा पर जो कि लेग स्लिप के ऊपर से, और दूसरे प्रयास में जब गेंद बल्ले पर लगी ना तो घूमकर आकर वापस जाते हुए लगी गेंद। भाई कुछ कहते ना कि जाते हुए कभी कभी गेंद लग जाती है तो शायद तो कुछ पता नहीं चलता, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद थे, एक रन वहां पर बनता हुआ। और एक नाटकीय परिवर्तन देखिए, शुरू से लेकर कुछ रिवर्स कुछ स्विच हिट, ओ पीछा किया गेंद का, पीछा किया ऑफ स्टंप के, काफी वहां गेंद, वाइड बॉल का इशारा। और शायद इस टीम ने बिल्कुल सोच के रखा है, ये लगभग 80 की तरफ जाना चाहेगी इस मैदान पर। पहला मैच काफी रनों से हारा गया इनका, बिल्कुल जब कप्तान आउट हुए जयेश उसके बाद सभी ने बिल्कुल मुस्कुराते चेहरे, बिल्कुल लटक गए कहीं पर भी। अब शायद मौका आपके पास है,
और पिच गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास, टाइमिंग उतनी बेमिसाल नहीं है, डीप का खिलाड़ी जल्दी दौड़ कर निकला, एक ही रन बनेगा। सिंगल के साथ इक्का दुक्का बनने के बाद स्कोर में तब्दीली, टीम का टोटल स्कोर अब मात्र खेल चलता पहले ओवर का जबकि 8 रन पर, एक रन के साथ 9 पर पहुंचा टीम का टोटल। ठीक है, बिल्कुल एक बेहतरीन मार, फिर से रिवर्स, हाँ ये शायद विकेट कीपर की गलती, गेंद निकल रही लॉन्ग लेग बाउंड्री लाइन पर, गेंद शायद वहां से रोकी गई है, शायद हंपर का क्या इशारा होगा, कितने रन मिलेंगे शायद तो ये 22 के रूप में दो रन मिलते, अगर ये रिवर्स ना खेलते ना तो ये वाइट है, ये वाइट के साथ और रन कुछ थे। और समाप्त हुआ पहला, एक ओवर समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जो कि 11 पर, वीर मराठा टीम पहले बैटिंग कर रही है मैदान पर। अक्षय गावड़े जो टीम में इन कर लिया जाएगा, ऐसा कुछ अभी अभी हमें पता चला सूत्रों के अनुसार, अक्षय गावड़े टीम में खेल सकते हैं, शायद गौरव गावड़े ने कह दिया तो भाई ये ट्रेडमार्क रहेगा, लेकिन अभी भी सूत्रों ने कहा कि अक्षय गावड़े आपको मैदान पर देखेंगे इन टीम में 11 में, हो भी सकता है। लेकिन चलिए गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी पर कौन रहेगा सामने से, कांजीलाल गोले चौकी, सुक्त गोले चौकी के बाहर, राइट का इशारा, एक खाते में अतिरिक्त रन मिलता हुआ टीम का स्कोर अब मात्र पहुंच चुका जबकि 12 रन पर। दोपहर हो चुके लगभग लंच के बाद का ये दूसरा मुकाबला मैदान पर, और उसके बाद देखिए जिस अंदाज में ये बॉलिंग कर रहे हैं, राइट हैंडर खिलाड़ी बहुत तेज करते हैं, स्ट्राइक पर कौन रहेगा, स्ट्राइक पर कप्तान की भूमिका जो कि जयेश ने निभाई, लगभग 6 रन बनाकर 9 स्ट्राइक एंड पर, और स्ट्राइक पर जो कि महेंद्र मैदान पर अपनी एक अच्छी बैटिंग मैदान पर। ओ शायद हल्का सा अपील, इंपैक्ट का है, इंपैक्ट कहां देखा अंपायर ने, शायद इंपैक्ट है जो शायद विकेटों के सामने, और यहां पर विकेट निकला जो कि एलबीडब्ल्यू के रूप में पहला विकेट जबकि टोटल स्कोर 11 पर। वापस खेल, ओ चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, बिल्कुल बीट करते हुए रन नहीं वहां पर मिलेंगे, डॉट गेंद है वो प्रेशर बना रही है मैदान में,
और देखिए कप्तान को जो स्ट्राइक आपने दिए, स्ट्राइक है कप्तान जयेश मैदान पर, जयेश शायद मैं तो कहूंगा भाई काफी आप पांचवें गेयर में रहते हैं हमेशा, भाई कुछ रुकना पड़ेगा, मैदान पर खेलना पड़ेगा और शायद आगे लेकर जाकर मैच को सेट होना पड़ेगा, बहुत कुछ करना है क्योंकि आप शुरू में अगर आउट हो जाते हैं तो सामने टीम के लिए मजा रहेगा। ओ शरीर से दूर से खेलने का प्रयास, गति परिवर्तन, देखिए ऑफ ब्रेक, ये लेग ब्रेक गेंद थी टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बिल्कुल बाहर निकली है, पीछा जरूर किया जयेश ने शॉट के लिए, लेकिन जयेश अगर बल्ले पर लगती ना तो पॉइंट पर गेंद खड़ी हो जाती, शायद सोच सही थी लेकिन किस्मत आपके साथ दे गई। डॉट गेंद के साथ मैदान पर वापस खेल मैदान पर, ओ अच्छा शॉट है हवा में, डीप में खिलाड़ी मौजूद है, और पिच गेंद थी, शायद शॉट सिलेक्शन इतना ठीक ठाक नहीं निकला, लेकिन चलिए बैकअप अच्छा है, दो रन वहां पर नहीं बनेंगे, एक ही रन मिलेगा। देखिए और पिच गेंद थी, उछाल कर बिल्कुल खेला, मिड विकेट के ऊपर से मारने का प्रयास करते, और ताजा समाचार हमने पहले बताया आपको कि अक्षय टीम में अभी भी शायद हो सकता है इसके बाद में मुकाबले में। इस एक रन के साथ अब जो कि इस वक्त नीलकंठ स्ट्राइक पर, लाइन ऑफ स्टंप के बाहर रखिए, पीछा क्या गेंद का, वाइड बॉल का इशारा, देखिए अभी तक बहुत कुछ अच्छा किया लेकिन कुछ जो वाइड बॉल डाले जो कंट्रोल नहीं कर सके उस पर आपको कंट्रोल करना पड़ेगा, देखिए शुरुआत में आपने एक विकेट चटका है, सामने से प्रेशर बना रखे रखा है, लेकिन टीम का टोटल स्कोर अगर यहां से बताया जाए तो लगभग 15 रन पर पहुंच चुका है, 7 रन प्रति ओवर, 7.5 रन का बिल्कुल चल रहा है, और यहां से अगर 8 रन प्रति ओवर बन सके बना सकेंगे मैदान पर। और पिच गेंद हवा में, शॉट मौका नहीं बनेगा लेकिन आधा चांस है शायद, वहां से गेंद फिर से टकराव मैदान पर, दो खिलाड़ियों के बीच का टकराव और दो खिलाड़ियों के बीच में से निकलती गेंद 4 रन के लिए। पावर प्ले का ताजा समाचार मिलने तक हर्ष इलेवन टीम जो कि जानते हैं कि उनकी इसके बाद मुकाबला, और अक्षय को टीम में शायद चयन करने का उनका सोच विचार है, ऐसा कुछ जानकारी हमें मिल चुकी है। स्टाइलिश खिलाड़ी और उनका ये स्टाइल अलग सा, मतलब वो गॉगल पहनकर जो कि मैदान पर उतर सकते हैं ऐसा बहुतों का मानना है, देखिए क्या होगा ये पता नहीं, लेकिन चलिए पावर प्ले का हिसाब हो चुका, पहले 3 ओवर का खेल, 2 ओवर का समाप्त हो चुका, 2 ओवर समाप्त, टीम का टोटल स्कोर 19 पर। गेंदबाजी में भूषण मैदान पर, दर्शन मैदान पर, दर्शन जो कि इस वक्त देखिए किस अंदाज में, जबकि गेंदबाजी पावर प्ले में सिर्फ 2 खिलाड़ी, 3 रहेंगे सीमा रेखा पर, और सामने से खुद कप्तान है, इसका मतलब है वो अटैक करना बंद कर रहे, और अटैक तो इस तरह से देखिए अभी अभी अक्षय जो कि पहुंच चुका, अक्षय स्वागत है आपका, गॉगल पहनकर आपका चयन हो चुका है टीम में, इंटरनेशनल खेल में हम बहुत बार बहते बादल चौधरी हो, अशोक ने, समीर पांडे भी कहते, अशोक योगेश पर भी कहते, भाई वीरेंद्र सहवाग ने और साथ साथ डैनियल विक्टर ने शुरुआत की, लेकिन उसके बाद देखिए ये अक्षय जो कि इस अनसुर प्रीमियर लीग में पहली बार गॉगल पहनकर, ओ काफी गेंद बाहर है, विकेट कीपर को गेंद जगाया और शायद गेंद निकल रही है लॉन्ग लेग बाउंड्री पर, जहां पर फील्ड किया जा रहा है कॉल, अच्छा लगभग तीसरे के लिए कॉल किया, और ये क्या तीसरे रन के लिए दौड़ चुके हैं बल्लेबाज, स्ट्राइक के, स्ट्राइक के बल्लेबाज ने देखा ही नहीं, वाइड बॉल का इशारा, वाइड के साथ 22 के साथ मतलब 3 रन मिलेंगे, और इस 3 रन के साथ 22 पर खुद कप्तान जयेश है, देखिए विकेट के पीछे हरेश विकेट के कीपर का काम करता, विकेट कीपिंग का पक्ष, ओ फिर से स्टंप के बाहर है गेंद, वाइड बॉल का इशारा, पहली गेंद पर कोई डाली नहीं, उसके बाद 4 रन मिलते हुए और 4 रन के साथ बोनस मैदान पर, टोटल स्कोर 23 पर पहुंचा। हरेश ने कुछ बताया, हरेश जर्सी नंबर 16, एरन फिंच
जो कि जर्सी पहनते हैं 16 नंबर की ऑस्ट्रेलियन कप्तान। और इस वक्त देखिए हरेश ने कि उनका जो कि खेलने का अंदाज है ना सबसे बेहतरीन है ये। ओहो रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया वहां पर, देखिए दो बार गेंदे डॉट हो चुके हैं, पहली बार भी रिवर्स के लिए अटेम्प्ट किया करने का प्रयास था इससे पहले ओवर में, तब भी डॉट गेंद निकला, ये गेंद भी डॉट। लेकिन योगेश जिस तरह से जयेश खेल रहे बिल्कुल बल्ला थोड़ा सा नीचे रख रहे, जहां से गेंद अगर बल्ले पर लगी तो दबोच जाएगी, तो शायद वो शॉट जो सनम सड़ाकर वर्ल्ड का मतलब सबसे गोवा का सबसे टॉप खिलाड़ी मिस्टर सिक्सर जो कि राजेश वाइंगकर और साथ साथ सनम सड़ाकर जो कि रिवर्स का बादशाह उसे कहा जाता है। लेकिन ये आज तक अभी तक देखा है एक बड़ा शॉट लग चुका है वीरेस का, कुछ भीड़ से बात की पावर प्ले में शायद तीन खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात रहते हैं और उस तीन में से आपको कुछ गैप ढूंढने होते हैं, रिवर्स आप कभी भी मार सकते हैं, रिवर्स में पॉइंट पर कोई खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात ही नहीं होता। तो शायद मैं तो कहूंगा इस ओवर में अगर दो शॉट बनते हैं तो मुकाबले में कुछ ताकत बनेगी मैदान पर। ओ बल्ले पर लगी है या फिर नहीं लगी है, हाँ बिल्कुल बल्ले पर ही लगी है और ये आउट मैदान पर। नहीं दिया गया मयूर देउलकर जो कि है उनको मौका नहीं मिला, शायद वो कल खेलेंगे ऐसा चाहने वालों का मानना है और उनको अच्छे कमेंटेटर भी अशोक नहीं गए, उन्होंने बिल्कुल अच्छे पहले मैं वडेश्वर प्रतियोगिता में अच्छी कमेंट्री की थी और उन्होंने बहुत कुछ कहा था। लेकिन आज भाई अक्षय जो कि इन टीम में रहेगा अगले मैच में, ओ फुल टॉस गेंद ड्राइव किया गेंद को सिर्फ टाइमिंग का खेलता है, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर निकली, क्या गोली खिलाड़ी दौड़े वहां पर क्वाला चाह मौका रन आउट करने का बन सकता था लेकिन हाथ से छूटी गेंद, तब तक मिलेंगे दो रन मैदान पर। दो रन के साथ रनों की संख्या अब मात्र पहुंच चुकी है 25 पर, विकी नाराज लग रहा है मुझे या क्या थ्रो कहता सीधा हाथों में, शायद लग रहा था कि आउट है लेकिन कलेक्ट नहीं कर सके गेंदबाज और उसी का नुकसान भुगतना पड़ा। दर्शन अभी तक अपने दर्शन तो बिल्कुल ठीक ठाक दिए, पहली कोई गेंद नहीं डाली उसके चार रन मिले उसके बाद विकेट निकला मैदान पर, वापस खेल मैदान में बढ़िया क्रिकेट पीछे हटकर गेंद को खेला, शायद ये मौका ये कंजूस से बहुत कम खेले भाई, आप कंजूस से खेले होते ना तो काम बन जाता क्योंकि तीन स्टंप थे आपको आसान था निशाना लगाना, आपके आपने आपके नाक के नीचे ही गेंद को दबोचा जहां से स्टंप के ऊपर से चली गई जहां पर रन मिला एक सिंगल। अच्छा ये देखिए ये प्रेशर बन रहा है मैदान पर, कुछ खिलाड़ी शूज भी बांध रहे हैं मैदान पर, पता है कि लड़ना झगड़ना पड़ेगा। लेकिन आज अक्षय के बारे में बहुत कुछ कहा जा चुका है, अक्षय को टीम में लिया जाएगा नहीं ये सवाल अभी तक पैदा है। लेग स्टंप के बाहर फिर से वाइड बॉल का इशारा, एक रन अतिरिक्त खाते बनता हुआ और इसी एक रन के साथ रनों की संख्या आप मात्र पहुंची 27 तीसरे ओवर में 27 पर। वापस खेल एक बेहतरीन मुकाबला पावर प्ले का और चलता हुआ मैदान पर और स्ट्राइक पर जो कि अब मैदान पर महेश मैदान में शॉट गेंद शायद तो ये पुल मारने का प्रयास कर रहे थे लेकिन बल्ले पर लगी नहीं मिड विकेट, मिड ऑन का खिलाड़ी जल्दी रोकने। राजन पर फिर से आपका स्वागत है हार्दिक, इस वक्त इस मैच के दरमियान इसी ओवर की समाप्ति तीन ओवर समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 28-28 पर दो विकेट नुकसान के बाद।
मैच को जीतती है तो सम्मानी राजेंद्र परब की तरफ से 500 रुपए का नकद पुरस्कार। प्रतनिश चौकी गेंदबाजी के मोर्चे पर रहेगा। राजेंद्र परब ने कहा कि अगर ये मैच है जो फील्डिंग करी वो टीम जीतती है तो उनको 500 रुपए का इनाम। फिर की बॉलिंग, ओ हवा में खेला गया इनको कवर पर, पहला रन बहुत टाइमिंग है ये गेंद पर, इन कवर बाउंड्री का खिलाड़ी बहुत तेज, क्या थ्रो, क्या वहां पर, क्या फील्डिंग, इसको सर शायद बैकअप बिल्कुल अच्छा है वहां पर, एक ही रन वहां पर दो रन बनते हुए, और दो रन के साथ रनों की संख्या अब मात्र पहुंची 30 पर। राजन परप 500 रुपए का इनाम रखा है राजन परप ने, जो कि टीम जो फील्डिंग करी उस टीम अगर जीतती है तो 500 रुपए का नकद पुरस्कार। देखिए कितनी बेहतरीन बैलिंग है ये, ओ ब्रेक देखिए, लेग ब्रेक देखिए भाई, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बाहर निकले, और उनका रनअप देखिए थोड़ा सा तिरछा रनअप है, एक बार सीधे दौड़ते उसके बाद तीसरे दौड़कर फिर से सीधे हो जाते हैं, मतलब ये कुछ अलग से वर्ल्ड के कुछ अलग अलग खिलाड़ी अलग अलग अंदाज में दौड़ते हैं ना, कुछ इस अंदाज में उनकी दौड़े, लेकिन आप उनकी दौड़ पर ना देखिए, उनकी बॉलिंग देखिए, एक लेग ब्रेक गेंदबाजी गेंद को घुमाने में माहिर है ये। वीर मराठा टीम जो कि इस वक्त बल्लेबाजी कर रही है, कप्तान के लौटने के बाद जिम्मेदारी का बोझ थोड़ा सा महेश सर आप पर आ चुका है, और मैं तो इतना जरूर कहूंगा कि मुकाबले में अगर ये खिलाड़ी रहता है ना तो कुछ बातचीत हो रही है। आजच्या दिवसातील या स्पर्धेदरम्यान अगदी मनमुराद मनसोक्त जो आपण जेवणाचा आनंद लुटला ते आजचे अन्नदाते आदरणीय भास्कर गावडे यांचं या ठिकाणी मान्यवर कक्षात आगमन होतंय। भास्कर गावडे खूप खूप मनपूर्वक तुमचं या स्पर्धेदरम्यान धन्यवाद आणि आम्ही आभार मानत आहोत, या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय, खूप खूप धन्यवाद। कृष्णा ओके वाईट इस बार सीधा हाथ में और आउट, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे सहकारी शेखर गावडे आणि त्यांचे सन्माननीय वामन गावडे यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प आणि त्याचबरोबर बाळा गावडे यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होतंय। खूप खूप पुन्हा एकदा या अणसूर प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान आम्ही मंडळाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आणि आभार या ठिकाणी मानत आहोत। अशोक नाईक स्पर्धा आपण सब बऱ्याच केल्या आहेत, पण बहुतांशी आम्ही शेवटच्या अशी बऱ्याच ठिकाणी बघतो की जेवणाची सोय असते, पण काही स्पर्धा अशा आहेत ज्या ठिकाणी सलग 3 दिवस, जशी की पेंडूर प्रीमियम लीग अशोक नाईक बरोबर ना, पेंडूर 3 दिवस जेवणाची सोय असते, तशीच अणसूर प्रीमियम लीग मध्ये तब्बल 3 दिवस जेवणाची सोय असते। घावनाळा घावनाळा म्हणजे केरवडे घावनाळे सगळ्या स्पर्धेमध्ये सलग 3-3 दिवस जेवणाची सोय असते। अशोक नाईक अशा काही स्पर्धा आहेत ज्या मोठ्या स्पर्धा आम्ही त्या स्पर्धांचं नाव घेतोय, खरोखर वाकण्याचं आयोजन आणि आयोजनाबाबतीत आम्ही सांगू की एक लाख दर्जाचं आयोजन। डीजे उजव नया बल्लेबाज जो कि स्ट्राइक पर, क्या फिरकी बॉलिंग, उदय मुख खिलाड़ी है ये वलेश्वर का, ओ बिल्कुल बीट करते, देखिए लेग ब्रेक गेंदबाजी है, टिप्पा खाने के बाद हल्की सी गेंद, जब हाथ से गेंद को रिलीज करते ना छोड़ते ना तो पता चलता है कि गेंद कितनी घूमने वाली है, गेंद देखिए हाथ देखिए हल्का सा घूमता है, जहां से गेंद थोड़ी सी घूमती भी है, लेकिन देखिए क्या बॉलिंग एफर्ट है इनका, युवा खिलाड़ी है शायद, तो योगेश परब जानदार है ये खिलाड़ी, लग तो बिल्कुल ठीक ठाक लग रहा है, बॉलिंग अभी तक सामने से रोक है, और थोड़ा तिरछा ना भाई ये कुछ देखिए, ओ कंट्रोल नहीं कर सके, ये होता है बहुत बार लेग ब्रेक कर लिए, बहुत सी समझ सकते कि जब ये उनका से कंट्रोल छूटा तो वाइड होती है गेंद, देखिए एक अनुभवी खिलाड़ी जिन्होंने 42 रन बनाए वो आकर बात कर रहे, नाम है सुपरमैन इस खिलाड़ी का विकेट के पीछे। टोटल स्कोर में तब्दीली 32 जो कि खेल चलता हुआ चौथे ओवर का, वापस खेल मैदान पर महेश ऑन स्ट्राइक, फुल टॉस गेंद, शायद अच्छी बॉल थी शॉट के लिए जगह बनाने का प्रयास कर रहे थे, लेकिन जल्दी ये होते कि अच्छा अकस्मात एक आध गेंद आ जाती है ना तो आप बिल्कुल चौक जाते हैं, कुछ इस तरह से अचानक फुल टॉस गिरी गेंद जो सोचा नहीं था महेश ने, ये लेग ब्रेकर के साथ बहुत ये समस्याएं रहती है, कभी कभार हाथ से गेंद छूटते, कभी कभार गेंद ज्यादा बाहर निकलते कट होकर, कंट्रोल नहीं रहता। ओ फिर से लाइन अच्छी है, ये लाइन बिल्कुल अच्छी है,
विकेट के पीछे देखे चेहरे पर मुस्कुराने विकेट कीपर के, रन वहां पर नहीं मिलेंगे। डॉट गेंद के साथ ओवर समाप्त हुआ चौथा, चार ओवर समाप्ति के बाद 32-32 पर पहुंच। वर्ल्डेश्वर प्रीमियर लीग में क्या फील्डिंग किस खिलाड़ी ने, बल्लेबाजी ज़्यादा मौका नहीं मिला, लेकिन जैसे अंशुल प्रीमियर लगी बहुत से लोगों ने उन पर उंगलियां उठाई, बहुत से लोगों ने कुछ कहा कि ये ओपनिंग बल्लेबाजी कर नहीं सकते, मौका उनको आप बार बार दे रहे हैं, लेकिन टीम मैनेजमेंट जानती थी कि इनके पास वो प्रतिभा है, एक बार अगर ये खेल जाए ना तो सामने वालों के लिए बिल्कुल संकट। और पहले मैच में नॉट आउट की बैल की बैटिंग मैदान पर, अब मैदान पर गेंदबाजी का मोर्चा। हरेश, ओहो, और फिर जैन पहली गेंद पर ताबड़तोड़ हमला 6 रन के लिए। एक अच्छा शॉट, देखिए थोड़ी सी परेशानी है, देखिए इससे पहले मंकट विकेट के लिए अपील की जा चुकी थी, इसके लिए वो थोड़ा सा मन में वो दुविधा रह गई महेश के, और महेश इसने मुस्कुरा तो पता है कि मंकट विकेट में आउट थे अगर लगा दे तो, लेकिन वो मंशा नहीं थी गेंदबाज की। लेग स्टंप के बाहर कंट्रोल नहीं कर सके, वाइड बॉल का इशारा, इस वाइड के साथ रनों की संख्या बहुत तेज बनती हुई, टोटल स्कोर 39 पर। शुरुआत की पहली गेंद पर निकले 7 रन और हरेश थोड़ा सा प्रेशर में मैदान पर, जो कि लेग ब्रेकर गेंद चाहिए। शॉट गेंद, शॉट आर्म पुल का शॉट, पुल किया, सक्सेसफुल हुई गेंद और सक्सेसफुल के साथ गेंद निकली बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। होईल तो एसजे वॉरियर्स विरुद्ध हर्ष 11 या दोन संघा दरम्यान, दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या कृष्णा और या आउट मैदान पर। जरा लवकर मैदानात चला, चला,
नया बल्लेबाज किशोर 43 पर एक विकेट और निकला, चार विकेटों के नुकसान के बाद 43 पर पहुंचा किशोर, जो कि आकाश के बिल्कुल जगह पर पहुंच चुके, और आकाश के साथ अब आकाश लौटने के बाद किशोर, और किशोर के साथ जो कि महेश, ये जोड़ी मैदान पर, महेश ऑन स्ट्राइक पर मैदान पर, और जो कि हरीश, ओ टाइमिंग बेमिसाल, ताकत बेमिसाल, कमाल का टाइमिंग, गेंद निकल रही लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, चार रन के लिए। स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय दीपक गावडे आणि त्यांच्यासोबत सन्माननीय श्री बाळकृष्ण गावडे, तुमचं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून, आणि दीपक गावडे आणि सन्माननीय श्री बाळकृष्ण गावडे, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त कहानी इस खेल की, देखिए क्या ये ओवर निकला, एक छक्का निकला, एक चौवा निकला, एक विकेट निकला, नाटकीय परिवर्तन इस ओवर में, इस बार उड़ाया 6 रन के लिए। या ठिकाणी यायचे दीपक गावडे, हरेश के ऊपर तोड़फोड़ बैटिंग, दो छक्के, चौवा मैदान पर, और महेश अटैक करता हुआ सामने से मैदान पर, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, लेग स्टंप के बाहर वाइड बॉल का इशारा, अब प्रेशर मैदान पर, और अभी तक ये पांच ओवर चल रहा है, और टीम का टोटल स्कोर 55। फिर से ऑन साइड पर बैकवर्ड स्कोर लेके बगल से निकली गेंद, स्कोर लेग बाउंड्री पर, हालांकि गेंद लड़खड़ाती वहीं पर खड़ी हो गई जहां से दो रन बनते हुए, ये ओवर लगभग बहुत महंगा हुआ, इस ओवर में दो छक्के और लगभग दो, एक बार एक सिंगल, एक वाइट, मतलब लगभग 20 रनों का ये ओवर निकला मेरा अंदर से 56, पांच ओवर समाप्ति के बाद। या ठिकाणी स्वागत होते गावडे, हातभार ते सन्माननीय दीपक गावडे, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून। लाइन थोडीशी बाहर रखी, ऑफ स्टंप के वाइड बॉल होगा ये, 57 पर पहुंचा टीम का, 57 पर पहुंचा मंदार किनरेकर, जो कि हम पर के प्रमुख भूमिका में, मतलब बॉलिंग एंड पर और बैटिंग एंड पर, जो कि इस वक्त हंपायरिंग का दायित्व महेश पर जो कि निभाते हुए, और तीसरे अंपायर हमारे जो कि इस वक्त किशोर, जो कि स्ट्राइक पर रहेंगे इस वक्त। ओ फुल टॉस गेंद, शायद मौका रन बटोरने का, गेंद निकली बैकवर्ड स्कोर लेग बगल से, हालांकि पीछे खिलाड़ी मौजूद है लेकिन तब तक मिलेंगे कम से कम दो रन, और सर बाबू टेमकर जो कि तीसरे अंपायर की भूमिका में काम कर रहे, जो कि इस वक्त काम करते, अबू सर आपका भी हार्दिक स्वागत, और टीम का टोटल स्कोर इसी दो रन के साथ 59 पर पहुंचा मैच में। या ठिकाणी आसपास सन्माननीय श्री बाळकृष्ण गावडे आपण उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। मुकाबला बिल्कुल जबरदस्त कहानी का खेल, क्योंकि जिस तरह से महेश नॉन स्ट्राइक पर ना वो आक्रमण करने के लिए तैयार है, वो बल्ले पर लगी है, गेंद निकली वाइडिश गली पर, जहां पर बेहतरीन तो फील्डिंग नहीं होगा, हल्की सी गफलत गफलत काम कर गई, गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ बढ़ रही है, गेंद को रोकने का बिल्कुल प्रयास होता लेकिन आखिरकार प्रयास प्रयास रहा, गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, और इसी चौवे के साथ रनों की संख्या में इजाफा 63 पर पहुंचा 63, चार विकेट के नुकसान पर। स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आजचे आमचे जेवणाचे पुरस्कर्ते सन्माननीय श्री देऊलकर साहेब, आपण आसपास असाल तर आपल्याला विनंती असेल टीना देऊलकर आपण आमच्या व्यासपीठाकडे या ठिकाणी यायचं आहे। ओ कार्पेट के सारे खेला गए, इनको लॉन्ग ऑफ पर जो कि मौका मिलेगा सिंगल का, आखिरी के 9 गेंदों पर 32 रन जोड़े गए मैदान में, क्या बैटिंग मैदान पर देखने को मिली, 32 रनों की पार्टनरशिप इस जोड़ी के बीच में, आखिरी के 9 गेंदों पर एक विस्फोटक ताबड़तोड़ हमला मैदान पर,
शायद पार्टनरशिप भी नहीं हो सकती, लेकिन शायद उतने रन बनाए गए अंतिम 9 गेंदों पर 32 रन। सोचिए मतलब क्या बैटिंग की मैदान में। इसका कारण महेश, ओ गति में पर नहीं, लेकिन नहीं शायद आप ऑप्टम के बाहर है ना, ये कहीं पर भी कारण रहेगा। जब आप शपल करते चहल पैर नहीं करते तो अंपायर के मन में वो दुविधा समाप्त हो जाती है। अगर स्टाफ स्टंप पर गाड़ लेते रहते तो शायद वाइट है ये, लेकिन आप शपल करके शायद मौका गेंदबाज के लिए ज्यादा बन गया कि आप उनका उन्होंने पीछा कि आपका अंतिम 10 गेंदों पर 32 रन बन चुके, मतलब 2 गेंद अभी भी खेल में बची है। ओ फिर से बीट किया, टर्नों की संख्या अभी भी वही खड़ी है 64 पर। जबरदस्त कहानी, बिल्कुल अच्छा मुकाबला, आखिरी का क्षण, महेश ऑन स्ट्राइक मैदान पर। ओ टाइमिंग में मिसाल एक ओवर बाउंड्री पर, हालांकि गेंद उछाल के साथ वही खड़ी होगी, शायद देखिए 108 में गेंद को रोका गया है। आखिरकार 2 रन वहां पर बने, कॉल अच्छा, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ और कॉल अच्छा, लगभग मुझे लग रहा है कि तीसरे के लिए कॉल कर चुके, लेकिन ये तीसरा रन नहीं बनेगा, 2 ही रन बनेंगे। 2 रन के साथ रो की संख्या बनी 66, 66 पर पहुंचा टीम का टोटल, 67 रनों की आवश्यकता, 67 टू विन मैदान पर। फिलहाल अशोक रे के पास लेके चलेंगे, लेकिन अशोक सर आप कुछ बोल रहे हैं? ओके, हर्ष लेवन आणि एस जे वॉरियर्स दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी लवकर या कॉमेंट्री बॉक्स समोर, कारण यानंतरचा सामना जो आजचा 6वा सामना, अंतिम सामना अणसूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा, आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा 5वा सामना जो सुरू आहे आणि त्यानंतर शेवटचा सामना होईल तो हर्ष लेवन विरुद्ध एस जे वॉरियर्स या दोन संघादरम्यान। आणि दोन्ही कॅप्टन उशीर करू नका, नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या। सर्वोत्तम खेळाडूसाठी म्हणजेचं मॅन ऑफ द सीरीज साठी सायकल पुरस्कृत केले कुमारी अनन्या आनंद गावडे हेच कडून, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज सिक्सर किंग उदयोन्मुख खेळाडूसाठी बॅट आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ज्याच्यासाठी शूज पुरस्कृत केले ते कुमार सोहम सरमळकर यांनी, आणि त्याचबरोबर कैलासवासी स्मिता रघुनाथ गावडे हिच्या स्मरणार्थ ज्या सर्व ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केल्या त्या आमचे सन्मान्य श्री रुपेश गावडे मुंबई याचकडून। वळूया मॅचच्या दरम्यान पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये, आमचे सहकारी आपल्या समोर येत आहेत ते योगेश परब, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही कॉल करत आहोत लास्ट कॉल, हर्ष इलेवन विरुद्ध एस जे वॉरियर्स या दोन संघादरम्यान आजचा अंतिम सामना जो 6वा सामना होईल, तरी दोन्ही कॅप्टन लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी या। मगाशा मॅच मध्ये सुनील अणसूरकरने आल्या आल्या षटकार ठोकला होता आणि प्रवीण कडून त्याला जवळजवळ 100 रुपयाचं पारितोषिक होत आहे, प्रवीण त्याला प्रदान करत आहेत आमच्या सामनावीर बॉक्स मध्ये। सामना रंगतो या मैदानावर जे जखडलेली स्थिती असताना वारंवार रिव्हर्स स्वीपचे फटके टोलवायचे होते, एका बाजूनं जयेश सळमळकरला आणि मात्र प्रयत्न थोडा सहज सपोज राहिला, जखडला गेला, जयेश सळमळकर माघारी परतला आणि त्यानंतर महेश त्याच्या सत्तेला ओंकार, किशोरची सुंदर खेळी,
निरखंड जी सुंदर खेल अपने सांघिक धावपलक धावपलकावर अधिकारी मात्र 66 धावा धावपलकावर ओम साईराम स्पोर्ट्स संघाने हा सामना विजयी झाला तर राजम परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सामना जिंकला तर राजम परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सपोर्टर एका बाजूने स्वराज्य फायटरचे हरिभक्ष यांची खैरात, मात्र प्रतिस्पर्धी संघांचा म्हणजे काहीतरी नक्की कुठेतरी एक गणित आहे आज मैदानावर. पैसे मात्र खिशातच राहत आहेत एका बाजूने. मगाचा सामना बघितला आपण आणि पुन्हा एकदा राजम परब त्यात खुशीत माघारी. सांघिक धावपलक धावपलकावर 66 धावा आणि 67 धावांचा पटलाक करण्यासाठी सलमीची बिनीची जोडी मैदानामध्ये. ते रोहन आणि सातेला त्याच्या हरीश मैदानामध्ये पाऊलं असमावतोय. कॉमेंट्री बॉक्स इनकडनं गोलंदाज मार्कवर फिरकी गोलंदाज निरखंठ सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकडनं. पहिलाच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एस क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर आणि चेंडूची परती करेपर्यंत मात्र धावफलकावर श्री गणेश होतोय. एक धावी धावफलकावर. सदुसष्ट धावांचा पाठलाग आणि सुरुवातीपासून घडाघाती प्रयोग अभद्र पोटा फटका एकेरी धाव संख्येसाठी आणि 42 धावांचे ज्यांना लयलूट केले तो हरीश सज्जोत स्ट्रायकर एंडला. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची गणनाजी, एका बाजूला दोन्ही संघ एक एक सामना या ठिकाणी या मैदानावर मात्र पराभूत झालेत. या स्पर्धेमध्ये जर खातं ओपन करण्यासाठी दोन्ही संघांचीही मात्र झुंज या मैदानावर रंगली जाते. ती वीर मराठा बी पक्ष ओम साई स्पोर्ट या दोन संघांच्या बसून हलक्या तर घेऊन काढतोय. सन्मान देतोय चेंडूला पॉइंटच्या. क्षेत्ररक्षक घेतोय परतीची फेक. येईपर्यंत एकदावी बहाल केली जाते आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा हा लेखाचोगा आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 67 या धावसंख्येचं पाठलाग करत असताना ओम साई स्पोर्ट या मैदानावर आजच्या दिवसातील 5वा सामना या मैदानावर रंगला जातोय. स्पर्धेचा आज पहिला दिवस. मान्यवरांची मंदियाळी आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर सरळ मात्र या मैदानावर क्लीन बोल्ड स्वरूपात सलामीचा बिनीचा फलंदाज हा डावकर हाताचा फलंदाज रोहन माघारी परततोय. मान्यवरांची मंदियाळी सकाळ उद्घाटन समारंभ या मान्यवरांच्या हस्ते आणि त्यानंतर या स्पर्धेची रंगत यावर जणू काही लाख मुलांचं या ठिकाणी मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सांघिक धावपलक मात्र धावपलकावर स्थिरावला गेला. एकाकडेच्या मोबदल्यात 2 धावा धावपलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर डीसे. सन्माननीय श्री भास्कर गावडे यांच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवसातील नाणेफेक या ठिकाणी केली जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय. तो प्रथमेश मैदानामध्ये पावलं टाकतोय. विनंती असेल डगआउटमध्ये जो खेळाडू मैदानामध्ये बाद होतोय त्यावेळी लवकरात लवकर या ठिकाणी मैदानात या मित्रांनो, कारण थोडेसे डगआउट थोडस लांब आहे, यायला थोडासा वेळ लागतोय. पण तो खेळाडू माघारी परतायच्या आज जर तुम्ही मैदानामध्ये पावलं टाकली तर सहजासहजी कुठेतरी लवकर खेळायला सुरुवात होईल.
प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण सजवतो एकापासून मैदानामध्ये जयेश सरमरकर सांघिक धावपलक धावपलकाला दोन धावा चार चेंडूंचा खेळ समाप्त आणि वीर मराठा संघ सज्ज होतोय पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी बॅकफुटला जायचे स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता असफल राहतोय प्रयत्न आणि सांघिक धावपलक धावपलकावर मात्र दोन धावा धावपलकावर पाच चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी टायांचा आवाज करून देणारी गोलंदाजी वीर मराठा संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते डगआउटला त्याचे मालक आमचे मित्र सत्यवीर गावड्यांचे सहकारी अतिशय टायांचा आवाज करतायत थोडस निराशेचं वातावरण आहे एका बाजूला ओमसाई स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये कारण एका बाजूने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग 66 धावा जमवतोय वीर मराठा संघ आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे मोठे फटकेबाजी ही करण्याचा होता एका बाजूने विचारा पण राजा मी म्हणे मोठ्या फटकेबाजीवर धावसंख्येचं आव्हान मोठं असलं तरी सन्मानजनक क्रिकेटला जास्त महत्व दिला तो एकेरी दुरी धावे ज्यावेळी धावा बनतात ना त्यावेळी एका बाजूने गोलंदाजाला सुद्धा या ठिकाणी मात्र एक प्रभावशाली गोलंदाजी करताना सुद्धा एक धडपड येतो मैदानामध्ये एक धाव एक विकेट दोन धावा एक विकेट हे आलेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या सागते अखेरीस दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्ष चयनकडनं वडेश्वर प्रीमियर लीगचा उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याला घोषित करण्यात आलं सेलिब्रेशन किंग महेश सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्ष चयनकडनं अचूक सेलिब्रेशन असतं एक आगळं वेगळं सेलिब्रेशन असतं महेशचं आणि त्या सेलिब्रेशन किंग त्याला संबोधला गेला वडेश्वर प्रीमियर लीगचा उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याला किताब देण्यात आला तो गोलंदाज सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्ष चयनकडनं पहिला चेंडू थोडासा उंची घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षक घेतोय पॉईंटचा स्वतःला सावर चेंडूची परती करेपर्यंत एक धावी मात्र आपल्याला पहिला मिळते ती मात्र हरीशे एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर तीन धावा धावपलकावर 67 या धावसंख्येचा पाठलाग करायचा एका बाजूनं हा प्रथमेशने पारितोषिक लावलाय अक्षय जर 11 इलेव्हनमध्ये 12 राजा खेळला ना तर प्रथमेशकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे फक्त अक्षय गावड्याला फक्त मैदानामध्ये उतरला अक्षय तर 200 रुपयाचं पारितोषिक ही पारितोषिकांची खैरात सुंदर फटका त्याहून तोलाबोलाचं क्षेत्ररक्षण आपल्याला थोडस झेल सुटतोय पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून आणि परतीची फेक येईपर्यंत या दोन धावा निघाल्या जात या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर पाच धावा धावपलकावर दोन चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर पाच धावा धावपलकावर 67 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट बरोबर जाणं लेदर क्रिकेटमध्ये आपलं नाव अजमावलं मूर्तीलाम पण कीर्तिमान जो आरवलीश्वर आरवली संघातून खेळतो आमचा मित्र पीटर या ठिकाणी पोहोचतोय पीटर आपल्याला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानापन्न कारण एका ह्या खेळाडूचं खूप खूप कौतुक करावं लागेल कारण सावंतवाडी जिमखाना मैदानाची फलंदाजी वेगुर्ल्याच्या मैदानावर फलंदाजी आणि त्याचप्रमाणे पीटरचे देवबाग चषकमध्ये फलंदाजी पीटर विनंती असेल आमच्या विनंतीला मान देऊन त्याला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे का खेळाडूंचं कौतुक केलं तर या मैदानावर उत्कृष्ट जे झेंडूबा चषकाच्या माध्यमातून जरा टिपला या मैदानावर तो पीटर आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याच्या क्लब मधून जो सुंदर पद्धतीचं लेदर क्रिकेट खेळतोय त्याचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून 8 धावा धावपलकावर योगेश हा खेळाडू आणखी या खेळाडूचा उल्लेख करावा लागेल की नागपूर आणि पुणे या दोन ठिकाणी ज्या मोठ्या स्पर्धा झाल्या त्या दोन्ही स्पर्धात या खेळाडूनं अतिशय चमकदार केली तो पीटर मैदानात या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होतोय पीटर खूप खूप स्वागत तुझं आणि तुला क्रिकेटच्या मोसमासाठी क्रिकेट स्पर्धेसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप शुभेच्छा
मोठा फटका पाहिला मी तो लॉग ऑफ च्या दिशेने चेंडू येतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ज्या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता हरीशला त्या रक्षक सापळ्यामध्ये जखडला जातोय आणि 42 धावांचं ज्यानं योगदान दिलं होतं तो हरीश मात्र माघारी परततोय आणि नाईक सर एका बाजूला उल्लेख करायचा झाला तर या गावची एक कन्या मात्र जे रणजीपटूमध्ये खेळत आहे पुढच्या वर्षी या मैदानावर त्याचं नक्कीच आगमन असेल. कुमारी मंजिली गावडे सुद्धा रणजीपटू रणजीसाठी खेळत आहे या गावची शान. आणि दुसऱ्या बाजूनं पीटर मी म्हणेन वेगुर्ला तालुक्यावर आरवली वेळागरचा एक अजून हिरो पीटर कारण जो सुंदर क्रिकेट खेळतो मैदानावर हैदराबाद क्रिकेटच्या माध्यमातून त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं ड्रायव्हिंगचे फटके हे देखण्यालायक असतात देवी याच्याकडून. आज वेळात वेळ देतोय पीटर तू या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि सांघिक धावपळ धावपळकावर 8 धावा या धावपळकावर रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहिला मिळतोय जमिनी लगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आणि दुहेरी धावसंख्येचं रूपांतर जवळजवळ तिहेरी धावसंख्येमध्ये घडलं जात थोडीशी खराब पद्धतीची फेक आपल्याला पाहायला मिळत तिहेरी धावसंख्येनं सांघिक धावपळ हा धावपळकावर मात्र पुढे सरकला गेलाय का दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्ती होतोय 11 धावा धावपळकावर. ज्यावेळी रिव्हर्स स्वीपचे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टायन्स आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होत नाही त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जातात. सांघिक धावपलक धावपलकावर एका बसून 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात लेखा चौघा आपल्याला पाहायला मिळतोय तो ओम साई स्पोर्ट्स संघाचा 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना षटकर किंग मॅच विनर मैदानामध्ये सुशील घुबे आपल्याला पाहायला मिळतोय एका बसून त्याच्या साथीला प्रथमेश वळूया पुन्हा एकदा सुमधीर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. जरा फलंदाजीमध्ये रिव्हर्स स्वीपचे फटके टोलावले थोडासा कमी पडला मैदानामध्ये 7 धावांची ज्यानं खेळी केली एक चौकाराच्या जोरावर तो जयेश सरमळकर. पण एक सांगायचं झालं जयेश सरमळकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करतोय आणि आज आपल्या गावासाठी या आयोजनाच्या मसवणं आणि त्याचबरोबर वीर मराठा संघाचं प्रतिनिधित्व करतोय मैदानात. हलक्या तरी घेऊन काढतोय डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका लॉगॉमला क्षेत्ररक्षक येतो आमच्या समोर किशोर. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धावसंख्येमध्ये रूपांतर केलं जातंय आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावपळ पुढे सरकला गेला 12 धावा धावपळकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गती परिवर्तनाचा चेंडू पुढे सरसवत आपल्याला फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. एका बाजूने मोठ्या फटक्यांपासून जर दूर ठेवायचा हा इरादा पक्क करतोय तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये ही गोलंदाजी करत असताना वीर मराठा संघ आणि 3 ते 4 मोठे फटके कुठेतरी पाहिजे मी म्हणेन ते मात्र ओमसाई स्पोर्ट्स संघाला या एका 67 धावसंख्येचा पटलाग करत असताना टप्प पडल्यानंतर औष्टिकच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू गोलंदाजाला दंडात्मक केला तर पंचांच्या रूपात ह्या अतिरिक्त स्वरूपात एक धाव सांघिक धावपळ एकेरी या धावसंख्येनं 14 धावा या धावपळकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर. शपल करून मारण्याचा प्रयत्न पायच्या मधून सरळ जातोय चेंडू. मी म्हणून एका बाजून सुशील घुबे सारखा एक तगडा खेळाडू आहे त्याच्यासाठी 7 द्यायच्या एकेरी दूर धावसंख्येची कारण सुशीलने वडेश्वर प्रीमियरला 1-3 सामने समाप्त केले होते. पण प्रतिस्पर्धी संघाचं प्रथमेश म्हणतोय मला हिरो बनायचं आहे मैदानामध्ये आणि कुठेतरी हिरो बनण्याचे नादात मात्र चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत ते धावपळकावर. त्याच्याकडून अशा अपेक्षा चला धावा येऊन द्या पण त्याच्याकडून अशा अपेक्षा मात्र थोडीशी चला हवा येऊन द्या अशी स्थिती या मैदानावर लगाव सांघिक धावपळ स्थिरावला गेला 14 धावा या धावपळकावर. लेब्रेक पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय जमिनी लगतचा कव्हरला फटका एक सुंदर पद्धतीचा एकेरी धावसंख्येचं रूपांतरित जोखमीच्या धावसंख्येकडे परतीची फेक एक टायांचे आवाज करून देणारी वाखाणणं चुकी ही फेक आणि 2 धावेनं सांघिक धावपळ हा धावपळकावर मात्र 16 धावा धावपळकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये एक षटक जे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक येणं बाकी आणि स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश येतोय स्क्रीनवर पहिला प्रयत्न स्वतःला
सावरतोय. चेंडूची प्रति करेपर्यंत एक डावी बहाल करत 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त. निम्म्या षटकांचा हा खेळ समाप्त. संघिक धावपलक धावपलकावर 17 धावा धावपलकावर ह्या 67 धावसंख्येचं बटलक करत असताना आणि 18 चेंडू विजयासाठी 50 जवळजवळ धावांची असून आवश्यकता. अजूनही अर्धशतकी खेळी पार करायचे आहेत मात्र ओम साई स्पोर्ट्स संघाला. तोपर्यंत वळूया एका बाजूने टीम मीटिंग वीर मराठा संघाचे. विजयासाठी 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता आणि समीकरण मैदानामध्ये एका बाजूने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात विनंती असेल जयेश सामंत क्षेत्ररक्षण सजवा. कारण बराच वेळ होतोय प्रत्येक खेळाडू क्षेत्ररक्षण टीमचा प्रत्येक खेळाडू लावतोय. एका बाजूने प्रीमियर लीगचे सामने का साखळी फिरतील अंतिम सामना या दिवसातील अजून बाकी आहे आणि सूर्य जवळजवळ मावळतीकडे जातोय. हवेचा वेग थोडासा कमी जातोय. बॅड लाईटचं अपील नसेल. प्रत्येक खेळाडू येतोय कानमंत्र देतोय. प्रत्येक खेळाडू क्षेत्ररक्षणाची जागा बदलली जाते आणि त्यामुळे कुठेतरी उशीर होतोय. वीर मराठा संघ एक विनंती असेल आपल्याला कृपा करून कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला विनंती लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. अजून एक सामना व्हायचा आहे आणि विनंती असेल प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज निळकंठ सज्ज होतोय. कवरच्या इशारे सुंदर फटका नैसर्गिक त्याला फटका अडला जातोय. एकेरी धावसंख्येसाठी जो चेंडू नक्कीच 2 धावा दिल्या असत्या त्या कुठेतरी हाच लक बेटर असून दूर राहतोय ओम साई स्पोर्ट्स संघ. आणि लक बेटर एका बाजूने आता मैदानावर वळतोय. तो मैदानावर वीर मराठा संघ आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर 17 धाव 18 धाव या धावपलकावर मैदानामध्ये आज बघितलं तर एका बाजूला एक नौका संघ हर्षिलेपन संघ हा लक फॅक्टर पाहिला गेला. अजित खुबेची 2 वर्ष जवळजवळ जी चेंडूपळी थांबलेले होते ती तब्बल 3rd वर्षी आज या मैदानावर षटकरांची आतषबाजी. आणि जो खेळाडू 2 वेळा मात्र अनसोल्ड झाला ज्याला वडेश्वर चषकामध्ये संधी मिळाली नाही त्यानं आज सकाळच्या सत्रात एक सुरेख खेळाचं प्रदर्शन तो म्हणजे सचिन. या खेळाडूंना दाद द्यावी लागेल कारण राज्यात बरेच खेळाडू असतात ते अनसोल्ड झाले की पुन्हा एकदा नाव देत नाही आणि खेळायला पण येत नाही. पण असं नसताना खेळाडू वृत्तीनं जो सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला तो सचिनचं कौतुक करेल मी कॉमेंट्री बॉक्स मधून. संख्येत धावपलक धावपलकावर 18 धावा पुढे सहसवत मोठे फटके टोलबाबे फिरकी गोलंदाजी आज मैदानावर निरखंडचे सुरेख गोलंदाजी म्हणून टायांचा आवाज करून देणारे गोलंदाजी. जरी पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकात जर 32 धावा जरूर खर्च केल्या आपल्या वीर मराठा संघाला आणि सकाळचा सामना थोडासा वॉर्मअप पद्धतीचा आणि त्यानंतर एका ताकदीनं पुन्हा एकदा या स्पर्धेचं खातं ओपन करण्यासाठी हे दोन्ही संघ या मैदानावर लढत करतायत. पुढे सरसवत मोठा फटका वारंवार प्रयत्न आहे जयेश सरमरकरचा इष्टजित करण्याचा. आप हातातून चेंडू निसटला जातोय आणि जसं रिप्ले पाहायला मिळतोय तसं रिप्ले हा प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळतोय. निळकंठचा एक धाव खर्च करतोय पहिल्या चेंडू मध्ये आणि त्यानंतर सलगचे मात्र 4 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. ते मात्र सुशील याला त्याला खेळी अजमावली वडेश्वर चषकात. तो आज ओम साई स्पोर्ट्स संघाच्या कोट्यातून ऑपस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा या ठिकाणी मात्र इष्टरक्षक चूक करतोय. स्वैर चेंडूचा इशारा बाईच्या स्वरूपात 1 धाव 2 धावा आणि सांघिक धावपलक धावपलकावर पुढे सरकला गेला तो मात्र 20वी गाठतोय धावपलकावर 20 धावा धावपलकावर 67 धावसंख्येचा पटलक करत असताना 14 षटके प्रगतीपथावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर
आडव्या बॅटनं पटकन टोलपोपा नो मॅच लाईन मध्ये बॅटमॅट्स करलेलं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची ही शर्यत, 2 ते 3 खेळाडू चेंडूच्या मागे आणि सरते शेवटी जवळ जवळ हा चेंडू मात्र ज्यावेळी पाऊल स्लो झाले त्यावेळी समजलं गेलं की जवळ जवळ चेंडू हा मात्र सी मार्शेचं उन्मलन करतोय. चौकारासाठी गणला जात या चौकारा बरोबर सांघिक धावफलक 24 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाची स्वागत करणारा अंतरिमचा चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं गोलंदाजी मार्क वर जाणं सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपला बोल भालत चलवलाय तो निळकंठ सज्ज होतोय आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर प्रीमियर लीग एपीएल 22 या संकल्पनेतून भरवली जाणारी पर्वत चौथ आणि आजचा हा पहिला दिवस या मैदानावर एक निटक असं आयोजन, मी आयोजनाला शब्द कमी पडतील असं आयोजन नाईक सर आणि त्यानंतर पुन्हा एकदा डीप मिड विकेटला सुंदर पटक जमदीर लगतचा एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये आणि दुहेरी धावसंख्येच्या या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपल हा धावपलकावर एका बाजूने 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावर आणि समीकरण मैदानामध्ये आता मात्र येऊन टेपते ते उर्वरितच्या 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. आक्रमण कुठेतरी करावे लागेल, प्रयत्न हे करावे लागतील आणि जर प्रयत्न केले तरच तुम्हाला मात्र यश प्राप्ती होणार आणि त्या यशाकडे वाटचाल करायचं असेल तर कष्ट हे करावे लागतील. 12 चेंडू विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. डीजे मित्रांनो बरोबर 5 वाजून गेलेत आणि अजूनही आजच्या दिवसातील एक सामना बाकी आहे त्यामुळे पंच आता मात्र तुम्ही खेळाडूंना नक्की इशारा करा, थोडंसं वेळेकडे लक्ष द्या कारण 5 वाजून गेलेत आणि अजूनही आजच्या दिवसातील एक अंतिम सामना जो या आजच्या पहिल्या दिवसातील बाकी आहे त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल की तुम्ही थोडं सहकार्य करा, वेळेकडे लक्ष द्या. आणि खेळाडूंचं नाईक सर सहकार्य हे लाख मुलाचं असताना असंच अंतिम क्षणापर्यंत लागू दे अशा आम्ही अशा अपेक्षा बाळगतोय कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि विनंती असेल चला लवकर वीर मराठा संघ क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा. अजूनही मॅच बत रॉन आहे, 4 जर मोठे फटके आले तर ओमसाई स्पोर्ट्स संघ पुन्हा एकदा राजा मैदानावर डंका गाजवेल. बघूया गोलंदाजी बरोबर फिरकी गोलंदाज जयेश सरमणक सज्ज होतोय. जमनी लगतचा फटका पलोत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एका बाजूला जयेश पहिल्या मॅच मध्ये थोडीशी वेगवान गोलंदाजी आणि कुठेतरी त्यानंतर अभ्यास करतोय फलंदाजाला मोठे फटके टोलवण्यासाठी या ठिकाणी मात्र ताकद लावावी लागेल त्यासाठी प्रयत्न आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव. एका बाजूला ऑफ ब्रेक, एका बाजूला लेग ब्रेक ही रणनीती आखली वीर मराठा संघानं आणि संघाचा सेनापती आज मैदानावर कार्य चालवतोय. लॉंग ऑफला सुंदर फटका, बऱ्याच वेळानंतर आज सुशील घुबे थोडासा जकडला जातोय मैदानामध्ये. समीकरण आता मात्र 9 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 27 धावा या धावपलकावर ते मात्र 2 गड्यांच्या मोबदल्या आहेत. ओमसाई स्पोर्ट्स संघ 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्लो रन पद्धतीचा चेंडू, ऑफसाइड चेंडू, आडव्या बॅटनं टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक एक छोटा खेळाडू येतोय चेंडूची परती करेपर्यंत. आमचा गुणलेख या बहुतेक करून स्क्रीनवर येतोय, तो गुणलेखाचं काम करतोय पार्ट टाइम. एका बाजूनं रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑस्टिकच्या बराच वेळचा चेंडू, पंच स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. गोलंदाजाला दंडात्मक केलं जात आहे आणि सांघिक धावपलक धावपलकावर 29 धावा धावपलकावर. पुढे सरसावत मोठा फटका कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर राहतायत. नो मॅच त्यामुळे चेंडू विसरला जातोय. एकेरी धावसंख्येची पावलं ही मात्र जवळजवळ दुहेरी धावसंख्येकडे वळली जात आहेत. धावपलकावर पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वारंवार गती परिवर्तनाचे चेंडू आणि त्यानंतर कुठेतरी चेहऱ्यावर स्माईल आता पाहायला मिळते ती जयेश सरमणकरच्या. कारण फसवे चेंडू टाकण्यासाठी ह्या नौक्या खेळून कुठेतरी जकडून ठेवावं हा अनुभव मैदानामध्ये. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलक धावपलकावर 31 धावा धावपलकावर आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडू. अजून एक सामना आजच्या दिवसातील बाकी आहे त्यामुळे उशीर करू नका मित्रांनो मैदानात. आणि अंतिम सामन्या दरम्यान दोन्ही संघ
तुम्हाला पण सूचना सामन्यासाठी अगदी आपण सज्ज राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच सामना सुरू होतोय एस जे वॉरियर्स विरुद्ध हर्ष इलेवन या दोन संघादरम्यान. एस जे वॉरियर्स संघाने आपले सलामी जोडी तयारीत ठेवा आणि हर्ष इलेवन संघ आपण रेडी राहा शतदक्षरासाठी. अंतिम सहा चेंडू 36 धावांची आवश्यकता आणि मोठा फटका पाहायला मिळतोय तो लॉन्ग ऑनला सेफ हँड आकाश आमच्या स्क्रीनवर डीजे. प्रथमेश वैयक्तिक 15 धाव संख्येवर मगरी जेलबच्या स्वरूपात आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये पावलं विकी मैदानामध्ये पावलं टाकतोय. 5 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. विनायक उर्फ विकी मैदानामध्ये पावलंच पावतोय आणि स्ट्रायकर इंडला सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. सुशीलचा वारंवार प्रयत्न आहे मोठे फटके टलवण्याचा. नवक्या खेळाडूला विनंती असेल डगआउट मधून लवकरात लवकर ठिकाणी यायचं आहे. सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय जयेश शर्मा करायचं. कारण मागच्या षटकापासून जो त्याचा प्रयत्न होता जसं आपल्याला आउट करायचं जे स्टाईल करायची आहे पण प्रयत्न मात्र ऐनमुखेच्या शेडी भेटला होता. प्रयत्नार्थी परमेश्वर आणि तो प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी मात्र सफल होतोय तो जयेश शर्मा करायचा. गडी बाजतोय सुशील आज मैदानातून थोडंसं माघारी परततोय आणि सांघिक धावपलक धावपलकावर मात्र तब्बल 31 स्थिरवली गेली. केविलवाडी परिस्थिती ओमसाई स्पोर्ट संघाचे फलंदाजाला विनंती असेल लवकरात लवकर चला मैदानामध्ये. दर्शन संच होतो स्ट्रायकर एंडला. दोन चेंडूंमध्ये दोन गडी मात्र